बघा, 20 वस्तूंची किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्री इतकी आहे. जर नफा 25% असेल तर एक्स बराबर किती? सर, अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्ही यापूर्वी केलेला आहे. ही स्पर्धा परीक्षा फक्त प्रश्न फिरवून विचारते. इथं 20 वस्तूंची हे 20 अक्षरात दिलं. खरेदी किंमत हा जो शब्द आहे तो गाळला. 20 वस्तूंची खरेदी किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्री किमती इतकी. मग इथं एक्सच्या ठिकाणी पर्यायामध्ये 16 ठेवा. 16 वस्तूंच्या विक्री इतकी. आता गणित शिकवणारे बरेच गुरु तुम्हाला असं सांगतात की 20 वस्तूंची ही जी खरेदी किंमत आहे हिला विक्री किंमत लक्ष द्या, आणि 16 वस्तूंची ही जी विक्री किंमत आहे हिला खरेदी किंमत समजून अशा पद्धतीच्या प्रश्नांची सोडवण करा. म्हणजे आता ही 20 वस्तू म्हणजे काय झाली? विक्री किंमत हा झालेला बदल. 20 वस्तू म्हणजे विक्री किंमत झाली, आणि ह्या 16 वस्तू हा नवीन बदल. 16 वस्तू म्हणजे काय? तर खरेदी किंमत. व्यवहारात 25% नफा होतो का याचा फक्त पडताळा आपण घेत आहोत. लक्ष द्या, नफा कधी होतो? सर, नफा बराबर विक्री वजा खरेदी. इथं विक्री आहे 20 आणि खरेदी आहे 16, ही वजा बाकी 4. मात्र ह्या काय आहेत? वस्तू. इथं नफा आहे 4 वस्तू. शेकडा नफा काढण्याचं सूत्र हे बारीक चिरीक सूत्र पाठ करा. शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र आहे, प्रत्यक्ष व्यवहारातील नफा गुणिला 100 आणि याला भागिला काय? तर खरेदी किंमत. हे सूत्र पाठ करा, लक्ष द्या. प्रत्यक्ष नफा म्हणजे ह्या 4 वस्तू, हा नफा इथं 4 मांडले, गुणिला सूत्र सांगते त्याप्रमाणे 100, आणि खरेदी किंमत 16. बघा, 4 चूक 16 झाले आणि 4 गुणिला 25 म्हणजे 100 झाले. हा शेकडा नफा 25% येताना दिसतो व्यवहारामध्ये. नफा 25% असेल तर एक्स बराबर किती? एक्स बराबर 16. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे, वस्तूची विक्री किंमत काढणे, शेकडा नफा शेकडा तोटा, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.